टॅलीमध्ये आपण ज्या कॉस्ट कॅटेगरीज तयार केलेल्या आहेत त्या कॉस्ट कॅटेगरीजच्या अंडर आपल्याला काही कॉस्ट सेंटर्स तयार करायचे असतील तर त्याची माहिती आता आपण पाहू। या ठिकाणी गेटवे ऑफ टॅली या मेनूमध्ये असताना आपण अकाउंट्स इन्फो ही कमांड सिलेक्ट करावी। अकाउंट्स इन्फो या मेनूमध्ये असताना कॉस्ट सेंटर्स ही कमांड सिलेक्ट करून एंटर की प्रेस करावी। या ठिकाणी कॉस्ट सेंटर या सब मेनूमधील सिंगल कॉस्ट सेंटर या हेडिंग खालील क्रिएट ही कमांड सिलेक्ट करावी। आता या ठिकाणी आपल्याला कॉस्ट सेंटर क्रिएशनची विंडो अपीयर झालेली दिसते। या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कॅटेगरी प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी असे दिसते। आपल्याला जे कॉस्ट सेंटर तयार करायचे आहे त्याचे नाव आपण नेम या हेडिंगसमोर देणार आहोत, परंतु हे कॉस्ट सेंटर आपल्याला कोणत्या कॅटेगरीच्या अंडर घ्यायचे आहे ते प्रथम सिलेक्ट करायचे आहे। त्यासाठी बॅकस्पेस की प्रेस करावी व कॅटेगरी या हेडिंगसमोर कर्सर असताना स्पेसबार की प्रेस केल्यास आपल्याला लिस्ट ऑफ कॅटेगरीज डिस्प्ले होतात। त्यामधून आपल्याला ज्या कॅटेगरीच्या अंडर नवीन कॉस्ट सेंटर्स तयार करायचे आहेत त्या कॅटेगरीचे नाव सिलेक्ट करावे। उदाहरणार्थ ब्रँचेस नेम या हेडिंगसमोर आपण कॉस्ट सेंटरचे नाव टाईप करावे। उदाहरणार्थ कोथरूड ब्रँच, एंटर एंटर अंडर प्रायमरी, ॲक्सेप्ट येस। तसेच आपण ब्रँचेस या कॅटेगरीच्या अंडर दुसरे कॉस्ट सेंटर तयार करू, कर्वेनगर ब्रँच, ॲक्सेप्ट येस, पिपेवाडी ब्रँच, ॲक्सेप्ट येस। अशा प्रकारे ब्रँचेस या कॅटेगरीच्या अंडर आपण तीन कॉस्ट सेंटर्स तयार केली। आता आपल्याला अजून काही कॉस्ट सेंटर्स ही दुसऱ्या कॅटेगरीच्या अंडर तयार करायचे आहेत, त्यासाठी पुन्हा बॅकस्पेस की प्रेस करून कॅटेगरी या हेडिंगच्या समोर यावे व स्पेसबार की प्रेस करून दुसरी कॅटेगरी उदाहरणार्थ डिपार्टमेंट असे सिलेक्ट करावे। आता या ठिकाणी आपण डिपार्टमेंट ही कॉस्ट कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे। नेम फॉर एक्झाम्पल जेंट्स डिपार्टमेंट अंडर प्रायमरी ॲक्सेप्ट येस, व दुसरे आपण डिपार्टमेंट तयार करूया लेडीज डिपार्टमेंट अंडर प्रायमरी येस। अशा प्रकारे डिपार्टमेंट या कॉस्ट कॅटेगरीच्या अंडर आपण जेंट्स डिपार्टमेंट व लेडीज डिपार्टमेंट अशी दोन कॉस्ट सेंटर्स तयार करून घेतली। एस्केप की प्रेस करून पुन्हा गेटवे ऑफ टॅली या मेनूमध्ये यावे।